आजही 24 तास एक पाऊल पुढे। जंटलमन्स गेम अशी ओळख असणारा क्रिकेट सध्या वादात अडकलाय आणि या वादात आता भर पडली आहे ती मिनी वर्ल्ड कप अशी ओळख असणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची। या टुर्नामेंटच्या पहिल्या आठवड्यात अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळाले, मात्र असं असलं तरी या ऍक्शन पॅक टुर्नामेंटकडे फॅन्सनी मात्र पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय। दोन 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आता विजेतेपद दूर नाही। चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाची घोडदौड पाहता धोनी ब्रिगेडला विजेते म्हणून पसंती मिळते। लीग मॅचेस मध्ये विजयाची हॅट्रिक साजरी करत भारतानं दिमाखास सेमीफायनल गाठली आहे। याआधी आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडपडताना दिसायची, मात्र यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याकरता मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचं चित्र पालटलेलं दिसलं। बॅट आणि बॉलनं कमाल करणाऱ्या शिखर धवन, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा या त्रिकुटाच्या जोरावर भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला। धोनी अँड कंपनीनं पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला, तर विंडीजला दळवत सेमीचं तिकीट पक्क केलं। अखेरच्या लीग मॅचमध्ये पाकिस्तानला पराभूत करत ग्रुपमध्ये टॉप पोझिशनही पटकावली। 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मोठे उलटफेर, एकीकडे टीम इंडिया धमाकेदार कामगिरी करताना दिसली तर टूर्नामेंटमधील इतर टीम्सनी अनेक उलटफेर केले। डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला, तर डार्क हॉर्स न्यूझीलंडनेही श्रीलंकेला परास्त करत मोठा धक्का दिला। क्रिकेट फॅन्स करता सर्वाधिक धक्कादायक रिझल्ट ठरला तो पाकिस्तानचा अर्ली एक्झिट। लीग मॅचेसमध्ये पाकिस्तानला विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला। दोन 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वादांची मालिका। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीलाच असे काही वादविवाद निर्माण झाले ज्यामुळे जंटलमन्स गेम बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आयसीसीनं पाकिस्तान विरुद्ध मॅच मध्ये विंडीज विकेटकीपर दिनेश रामदीनला कोड ऑफ कंडक्ट तोडण्याबद्दल दोषी ठरवलं। मिसबाउल हकचा कॅच चुकीच्या पद्धतीनं पकडल्याबद्दल आणि खोटं बोलल्याबद्दल त्याच्यावर 2 मॅच न खेळण्याची बंदी लादली। या प्रकरणाला 2 दिवस उलटत नाहीत तोच ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेव्हिड वॉर्नरनं झालेल्या पराभवानंतर इंग्लिश क्रिकेटर जो रूटवर टीम मधून त्याचा पत्ताच कट केला। 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पावसानं बिघडवला खेळ। वन डे क्रिकेट आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पासून दुरावणाऱ्या क्रिकेट फॅन्सचं आकर्षण सततच्या पावसामुळे आणखीनच कमी झालं। प्रत्येक मॅच पावसाच्या छायाखालीच खेळली गेली, तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका मॅच पावसात वाहून गेली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।